कोयली ममता गोय प्रदेश कांग्रेस आय समिति अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर आमचे आदले मुखेलमंत्री विरोधी पक्ष फुडारी श्री दिगंबर कामत हांचे लागी तांणी नेहरूंच्या फोटो हार घालून तांकां आर्गां ओंपची फोटोक फुलां ओंपून तांकां आर्गां ओंपची आमचे आदले मुखेलमंत्री श्री प्रताप सिंग राणे हांगा पाविल्ले आसात. हांव तांकां उर्बेभरीत येवकार दिता. तांणी फुडें येवन आपली पदकां घेवची. सरा फुलां ओंपली. तांकां कोणाक नेहरूच्या फोटो फुलां ओंपपाचे आसा तांणी फुडें येवन बेगीन तांकां फुलां ओंपची आनी तांकां आदरांजली व्यक्त करची. तांकां फुलां ओंपपाचे आसात आनी बेगीन बेगीन फुडें येवन तांकां फुलां ओंपची कार्यावळीक सुरवात जावपाक जाय. Thank you.
थ्री स्टूडेंटकल आदि मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष फुडारी श्री दिगंबर कामत आदि मुख्यमंत्री श्री प्रताप सिंह राणे आदले केंद्रीय मंत्री बाब रमाकांत कलब आदले उपसभापति बाब शंभू बांदेकर आदले आमदार आमचे बाब विक्टर गोंसाल्वीस आमचे आईचे आनी जे आज आमचे मुखार उलोवपाक जाता सीसीसीचे सगळे ऑफिस बेरर्स डिस्ट्रिक्टाचे दोन्ही प्रेसिडेंट महिला काँग्रेस सेवा दल यूथ काँग्रेस आणि मंगळा भावनेनं भेटिल्लो दर वर्सा भशेन परतून एक फावट आयज आम्ही एक व्हड स्वातंत्र्य झुगारी एक चिंतक आन लेखक त्या देशाचो व्हड झुगारी आणि आदलो प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू तांचो उपडाव करपाक तांचो भोवमान करपाक आणि तांका आर्गां ओंपपाक आज आम्ही सगळे हांगा एकठांय आयिल्ले आसात. त्या निमतान गोंय प्रदेश काँग्रेस समितीन एआयसीसीच्या मार्गदर्शनाखाल आणि ताणें दिल्ल्या संदेशा प्रमाणे आज त्या निमतान पंडित जवाहरलाल नेहरू हांचे जीवन आणि तांचे कार्य ताणें केल्ले काम हे देशा खातीर आणि जगा खातीर हाचेर आयज हो परिसंवाद घडून हाडले आसा. नेहरू विशीं खूब कितें खुबश्या लेखकांनी बरयलां उलोवप्यांनी उलयलां आनी म्हाका दिसता हाचे फुडें तांचे विशीं खूब कितें बरयलें वतलें आनी उलयलें वतलें कारण तांचे व्यक्तिमत्व हे उंचावेले व्यक्तिमत्व आसा आनी देखून ताचेर उलोवपाक म्हाका दिसता केन्नाच तांचेर उलोवप किंवा तांचेर बरोवप हे केन्नाच सोंपचें ना. जवाहरलाल नेहरून आपले मेमोवार्स फाटल्यान सोडून दिवंक ना तांचे मेमोवार्स ना पूण तांणी कांय पुस्तकां बरयल्यात आनी त्या पुस्तकांच्या रुपान तांच्या जिवनातले वेगवेगळ्या रंगाचे तांचे व्यक्तिमत्व तांचे जीवन आमचे दोळ्या मुखार उभे रावता. ती पुस्तकां वाचपाची गरज आसा. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचो पयलो प्रधानमंत्री जालो आनी म्हज्यान म्हणू येता की नेहरून आधुनीक भारताक भारत खेळयलो फुलयलो आनी घडयलो. म्हाका दिसता असो एक मनीस आमकां ह्या देशाचो पयलो प्रधानमंत्री म्हणून मेळ्ळो जाणे ह्या देशाक ह्या देशांतल्या राजकारणाक आनी समाजकारणाक एक दिशा दाखयली आनी त्या दिशेनूच आमी फुडें गेल्ल्यान ह्या देशाचो विकास जावपाक पावलो. आतां नेहरूचे व्यक्तिमत्व उंचावेले खूब उंच देशाचो प्रधानमंत्री सगळो पावर ताचे कडेन कोणाकय दिसतले ताका विरोधक नाशिल्ले ताका विरोध करपाची कोणाकच कपासदार नाशिल्ली ना तशें ना. नेहरू जो काळ आसलो प्रधानमंत्री पदाचो त्या काळांत काँग्रेसी भितर ताच्या सरकारा भितर आणि ह्या देशांत ताचे टिका करपी लोक आशिल्ले ताणें ती सगळी टिका सहन करून घेतली आणि आपणे थारायल्या रस्त्यार तो फुडें वचत रावलो. ताका विरोधक आशिल्लेच पूण केन्नाच तो सुडबुद्दीन वागलो ना. आज जशे कांय लोक सुडबुद्दीन वागतात विरोधी पक्षा कडेन ते उलोवपाक तयार ना पूण नेहरू तसो नाशिल्लो. नेहरू हो नेहरूचे मन नितळ विचार परिपक्व भय आणि संकुचित विचारापासून खूप पयस आणि देखून म्हाका दिसता तो एक विचारवंत आशिल्ल्यान एक राजकारणी तो पण ह्या राजकारणी
ताणे सदां ताणे जाणे ताची टिका केली तांचे कडेन ताणे भासाभास केली तांचे कडेन ताणे उलोवणी केली तांकां समजून घेतले आनी मागीर तो फुडें चल्लो तो मनांतल्यान सारको काँग्रेसमॅन शंबर नंबरी काँग्रेसमॅन पूण एक राजकारणी म्हणून विरोधका कडेनय तो वार्तालाप करपी तांचे कडेन उलोवपी भासाभास करपी तांचे उलोवणें आयकून घेवपी आनी जें कितें बरें आसा ह्या देशा खातीर आनी देशाच्या उदरगत खातीर तें तो हातांत घेतालो. हो देश जो आसा आमचो ह्या देशांत रावपी जे लोक आसात ते विंगड विंगड धर्माचे जाती जमातीचे लोक जावन आसात वेगवेगळ्यो भासो उलयता तांची संस्कृताय वेगळी आसा हे सगळें वेगळेपण सांबाळून त्या सगळ्या लोकांक ताणे एका हातूंत गुंतले तांकां सगळें एकटे हाडले ह्या देशाचो एकवट सांबाळून दवरलो आनी त्या खातीर म्हाका दिसता इतलेंच न्हय देशा खातीर ताणें खूब कितें केलें ताची मुणयांत घाली त्याच बरोबर तो जगाचोय एक व्हडलो फुडारी जावन गेलो. जगांत शांतीकाय कशी आसची जे कितें देशा देशां मदीं झगडी आसात मतभेद आसात ते कशे मिटोवचे हांगा लागून तो शांतीचो दूत जावन सगळ्या देश सगळ्या जगांत भोंवलो आनी थंय ताणें नामना मेळयली आनी देखून हांव म्हणटा नेहरू फक्त काँग्रेसीचो नाशिल्लो नेहरू ह्या सगळ्या देशाचो आशिल्लो नेहरू सगळ्या मनीस जातीचो आशिल्लो येदो व्हडलो तो मनीस जावन गेलो. अशा ह्या मनशाच्या व्यक्तिमत्वाचे विंगड विंगड पैलूचेर उलोवपाक आनी उजवाड घालपाक आज आमचे मदीं दोन मानेस्त हाजीर आसात. एक नामनेचो आमचो पत्रकार सामाजीक वावुरपी लेखक श्री संदेश प्रभुदेसाय आनी दुसरो शिक्षणीक मळार बरें काम करपी सामाजीक वावुरपी लेखक आनी नेहरू केंद्राचो ट्रस्टी बाब अनंत अग्नी. गोंय प्रदेश काँग्रेसाय समितीच्या वतीन हांव तुमकां दोगांची काळजांत सावन येवकार दिता आयच्या ह्या ल्हानशा कार्यावळीक. तशेंच आमचे जे फुडारी हांगा आसात तांकांय हांव येवकार दिता आनी उतरांनी हांवें तुमकां येवकार दिल्लो आसा तातूंत फुलांची भर पडली जाल्यार तुमकां साखर पयले भशेन जातलें आनी देखून हांव मागतां बाब दिगंबर कामत हांचे लागीं की तांणी बाब संदेश प्रभुदेसाय हांकां फुलां भेटोवन तांकां येवकार दिवचो. आमचे आदले मुखेलमंत्री श्री प्रताप सिंग राणे हांच्या लागीं की तांणी बाब अनंत अग्नी हांकां फुलां भेटोवन तांकां येवकार दिवचो. अखिल भारतीय काँग्रेस समितीन जो आमकां विशय दिल्लो तो विशय जावन आसा नेहरूवियन आयडियोलॉजी एन्ड नेशन बिल्डींग. तशें पळोवंक गेल्यार आतां सांगले भशेन नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आसात. दर एका पैलूचेर जर उलोवपाक लागलो जाय जाल्यार एका मनशाक एक दीस पसून कमी पडटलो अशें हे व्यक्तिमत्व. पूण आज आमच्या दोनी उलोवप्यांनी आपले कांय एक एक विशय घेतिल्लो आसा आनी त्या एकच विशयाचेर ते उजवाड घालतले ताचे अनेक पैलू आसात. देखून हांव चड वेळ घेनासतना हांव मागतां आमचे पयले उलोवपी बाब अनंत अग्नी हांच्या लागीं की तांणी माचयेर येवन आपले उलोवप करचे. तांचो विशय जावन आसा पॉलिसीज एन्ड रिफॉर्म्स बाय नेहरू एज प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया एन्ड इट्स रेलेवन्स इन टुडेज कॉन्टेक्स्ट. बाब अनंत अग्नी थळांनी मातशे मोबायल सायलंटाचे घालच्या सायलंट म्हणचे स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ज्यांना पाचारतात
त्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या यादस्तीक आयज त्यांच्या जयंती दिसा दोन दीस आदी ही जी कार्यावळ जाता त्या कार्यावळीक हांव पंडित जवाहरलाल नेहरूक आर्गां ओंपता तांकां नमन करता आनी हांगा जाय आशिल्ल्या सगळ्यांक म्हजो नमस्कार. पंडित जवाहरलाल नेहरू हे एक अष्टादशी व्यक्तित्व आशिल्ले. एक इंटेलिजंट मुत्सद्दी राजकारणी समाजवादी सृजनशील लेखक प्रखर बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ विचारवंत अशा साबार गुणांनी आणि भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात एक सुटके जुजारी म्हणून आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारत देशाचे पहिले प्रधानमंत्री म्हणून जे योगदान दिलं ते इतिहासात भांगरा अक्षरांनी बरोवन दवरपासारखे आसा. आयज हांव तुमच्या मुखार पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून जे भारताक योगदान दिलं आमच्या देशाक योगदान दिलं तितलाच पुरतो उलोवपाचो आसा. आणि त्या संदर्भात ताणी विंगड विंगड मळाचेर देशाच्या उदरगतीची जी बुनयाद घाल्या ताचे विशीं उजवाड घालपाचो आसा. जसे शेख सरांनी सांगले की नेहरूंचे जे व्यक्तिमत्व आशिल्ले तांचो जो वावर आशिल्लो तो खूप व्यापक वावर आशिल्लो आणि म्हणून तांच्या व्यक्तिमत्वाचेर पुरायपणान जर उलोवपाक गेलो जाल्यार संदेश बाब किंवा म्हाका स्वताक खूप वेळ घेवचो पडटलो आणि म्हणून आम्ही आमचे विषय मर्यादित दवरले. हांवें म्हजो जो विशय घेतिल्लो आसा तो पंडित जवाहरलाल नेहरू एज अ प्रायम मिनिस्टर त्यांचे रिफॉर्म्स ताणी हाडिल्ले रिफॉर्म्स आणि ताणी हाडिल्ल्यो त्या वेळा वेल्यो पॉलिसीज. आपले अभ्यास लिपोवंक दुसऱ्याक ल्हान करपाक पळोवपी आयच्या सत्ताधीशांक आणि त्यांच्या भक्तांक पंडित नेहरूंनी भारतात दिल्ले योगदान कळपाक जाय देखून म्हजो हो ल्हानसो येतन. नेहरू हे एक सुटके जुजारी आशिल्ले. सुटके जुजारलो तांचो वावर अतुलनीय आसा. आयज हांव ताचेर उलोवचो ना. आयच्या म्हज्या उलोवपाचो आवाज हांव फकत नेहरू एज अ प्रायम मिनिस्टर ताणी आखिल्ली ध्येय धोरणां ताणी हाडिल्ले रिफॉर्म्स आणि भारताच्या जडणघडणीत भारताच्या डेव्हलपमेंटात ताणी प्रधानमंत्री म्हणून दिल्ले योगदान इतले पुरतो म्हजो विशय हांव सिमित दवरतलो. महात्मा गांधी 1915 वर्सा साऊथ आफ्रिकेच्या सज्जे खातीर भारतात आयले उपरांत आणि 1916 वर्सा भारताच्या स्वातंत्र्य झुजांत सक्रिय झाले उपरांत तांच्या निमाण्या खिणा मेरेन पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या स्फूर्तीन आणि त्यांच्या मार्गदर्शनात मुखार वचत रावले आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंची जी विचारधारा आसा ती बरीचशी महात्मा गांधीजींच्या विचारांतल्यान घडिल्ली आसा. भारतीय समाजाची विज्ञानीक नजर प्रगल्भ जावची असो पंडित जवाहरलाल नेहरूंचो आवडो आशिल्लो. भारत एक वायब्रंट डेमोक्रेसी एक इंडस्ट्रियल पॉवर हाऊस एक नॉलेज पार्टनर अ ग्लोबली रिस्पेक्टेड मिलिटरी पॉवर आणि टेक्नॉलॉजी अँड स्पेस इनोव्हेटर जावचो हे त्यांचे सपन आशिल्ले. त्या नजरेन त्यांनी साबार संस्थांची स्थापना केली. वर्सांची वर्सां पैकी सत्तेत गुलामपण भोगिल्ल्या भारतीय समाजात त्या समाजा मदीं ताणी नवचैतन्य निर्माण केले आणि आपल्या कल्पक योजनांनी सर्वसामान्य मनशां मदीं तांच्या विकासा खातीर प्रयत्न केलो. नेहरूंनी आधुनिक भारता खातीर सात सुत्री तत्वज्ञान आखिल्ले. तातूंत राष्ट्रीय एकचार म्हणल्यार नॅशनल युनिटी संविधानिक लोकशाय म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसी उद्योगीकरण इंडस्ट्रियलायझेशन समाजवाद म्हणजे सोशलिझम विज्ञानिक नजर म्हणजे सायंटिफिक टेम्पर आणि अलिप्ततावाद म्हणजे नॉन अलायनमेंट या सूत्रांचो आसपाव आशिल्लो. संसारीक पावण्या वेल्या अलिप्त राष्ट्रांच्या महासंघाची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरूंच्याच प्रेरणेंतल्यान जाल्ली. आज युनायटेड नेशनांच्या उपरांत जर सगळ्यात व्हडलो महासंघ राष्ट्रीय देशांचो जर आसत जाल्यार तो अलिप्ततावादी देशांचो आसा आणि ताचे फाटल्यान जी प्रेरणा आसा ताच्या स्थापने फाटल्यान ती कांय देशांच्या फुडाऱ्या वांगडाच पंडित जवाहरलाल नेहरूंची आसा हे आम्ही सगळ्यांनी लक्षात घेऊ पाहिजे. स्वतंत्र भारतात शिक्षणाची परंपरा शिक्षणाची गंगा उंचेल्या सुवाते सावन सर्वसामान्य मनशां मेरेन पावपाक जाय हे त्यांचे सपन आशिल्ले. आणि त्या नदरेंतल्यान स्वातंत्र्या उपरांत देशाच्या कोणशा कोणशांनी ताणी महाविद्यालय स्थापन केली. ताणी मुळाव्या पावण्या धरून महाविद्यालयीन संस्था शिक्षणीक संस्था स्थापन केल्यो. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे सारखी त्या वेळाचेर त्यांच्या सत्तेच्या काळात स्थापन झाली शिक्षणीक संस्था शिक्षणीक केंद्रां जर आम्ही पळयली जाल्यार तांत्रीक मळाचेर वैजकी मळाचेर व्यवस्थापकी मळाचेर ताणी जे योगदान दिलां शिक्षणाच्या मळाचेर ते खूप अतुलनीय आसा खूप मोलाचे आसा. आणि ते त्या वेळाचेर ताणी आखिल्ले हे जर आम्ही पळयले जाल्यार पंडित जवाहरलाल नेहरू ह्या देशाच्या शिक्षणीक उदरगतीच्या नदरेंतल्यान कितले गंभीर आशिल्ले कितले विजनरी आशिल्ले हे आमकां सगळ्यांक लक्षांत येतात. खेरीतपणान गांवगिऱ्या वाठारांत शिक्षणा पासून वंचित आशिल्ल्या लोकांक कारण आम्ही सगळे जाणात की इम्पेरियलिझम जेन्ना आशिल्ले जेन्ना हांगा परकी सत्ता आशिल्ली तेन्ना सर्वसामान्य मनशाक शिक्षणाची दार उक्ती नाशिल्ली.
पंडित जवाहरलाल नेहरूंनी पळयले की त्या खातीर जो सर्वसामान्य मनीस आसा तो जे धनीक लोक आसात ते ताका पिट्टात ताचेर अत्याचार करतात आनी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी फक्त उंचेल्या शिक्षणाची तजवीज केली अशी न्ही तर गांवांनी त्या वेळाचेर प्रौढ शिक्षण केंद्र ताणी स्थापन केली गांवांनी लोकांक व्यावसायीक शिक्षण मेळचे जाणट्या लोकांक व्यावसायीक शिक्षण मेळचे त्या नदरेंतल्यान ताणी तांत्रीक शिक्षण संस्था बी सुरू केल्यो स्वातंत्र्याच्या उपरांत भारताक एक आत्मनिर्भर आर्थिक बसका दिवपाच्या नदरेन ताणी साबार संस्थांची रचना केली तातूंतल्यो बरेचश्यो संस्था आयजय भारताच्या अर्थीक उदरगतीत महत्वाचे योगदान दितात ताणी आकांताचे उद्देगीक प्रकल्प त्या वेळाचेर उभारले हे आमी सगळ्यांनी लक्षांत घेवपाक जाय उद्देगीक मळाचेर प्रायव्हेट आनी पब्लीक सेक्टर अशा दोनूय संघामांतल्यान विकसीत जावपी धोरण ताणी आपणायले त्या वेळाचेर ती गरज आशिल्ली द फोर्सीस इन अ कॅपिटलिस्ट सोसायटी इफ लेफ्ट अनचेक्ड टेंड टू मेक द रिच रिचर अँड द पुअर पुअर अशें ते म्हणटाले जे आयज दुर्दैवान आमी फाटल्या कांय वर्सांनी घडिल्ले पळयतात तांच्या कार्यकाळांत ताणी पब्लीक सेक्टर आनी प्रायव्हेट सेक्टराचो जो सुमेळ साधलो हांची जे कॉम्बिनेशनांतल्यान ताणी इकॉनॉमीक पॉलिसी जी मुखार व्हेली ती पळयली जर जाय जाल्यार ते आपल्या विधाना कडेन कितले प्रामाणीक आशिल्ले हे दिसून येता तांची कांय आर्थीक धोरणां चुकली आसत पूण आपली चूक एक्ट ऑफ गॉड अशें म्हणून ताणी केन्नाय ताजे कडेन पळयले ना कारण पहिली गजाल म्हणजे देवाचेर तांचो विश्वास नाशिल्लो ते विज्ञाननिश्ट आशिल्ले आणि आपल्या कर्तुबाचेर तांचो पुराय विश्वास आशिल्लो बेसिक आणि हेवी इंडस्ट्रीज ही भारतीय आधुनिक भारताच्या आर्थिक विकासाची बुनियाद आणि ती मूलभूत गरज अशें पंडित जवाहरलाल नेहरू दिसताले आणि त्या नदरेंतल्यान ताणी त्या वेळाचेर आयर्न अँड स्टील सारख्या उद्देगांत सरकारी हातूंतल्यान ताणी त्या वेळाचेर गुंतवणूक केली आयज आमकां त्या गुंतवणुकीचे फायदे भारताच्या आर्थिक विकासात दिसून येतात 1954 वर्षात त्यांनी सुरू केलेले भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड 1956 वर्षात त्यांनी सुरू केलेली लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ऑयल अँड नॅचरल गॅस रिसोर्सीस ऑयल इंडिया लिमिटेड 1959 वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ची स्थापना 1964 वर्षात इंडियन ऑयल कॉर्पोरेशन 1964 स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेल सारखी संस्था या सारखे प्रकल्प त्यांच्याच आर्थिक उद्योगिक धोरणाची फळां अशें म्हळ्यार अतिताय जावची ना नेहरूंच्या प्रभावी आणि आर्थिक धोरणाक लागून भारतात 1950 ते 1965 ह्या काळात खूप वाढा पावण्याचेर उद्देगीक विकास जावंक पावलो ह्या काळात विकसित उद्देगीक देशाच्या वळेरेंत भारताचो क्रमांक 7वो लागतालो देश स्वतंत्र जावन 15 वर्सांचो हो काळ आणि ह्या इतल्याच लहानशा काळांत ज्या तरेन उद्देगीक विकास पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या कल्पक येवजण्यांतल्यान आखलो तो पळयले जायत जाल्यार खऱ्यांनीच तांच्या विजनाची आमी तोखणाय करपाक जाय पंडित नेहरू हे हांवें आधी सांगला त्या प्रमाणे गांधीजींच्या मुशीत आणि त्यांच्या प्रभावांत वाढिल्ले व्यक्तिमत्व देखून गांधी विचारांचो व्हड पगडो त्यांच्या जीवन आणि विचारशैलीचेर पडिल्लो फ्रीडम ऑफ रिलिजन फ्रीडम टू फॉर्म असोसिएशन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जात धर्म पंथ हाचे भायर वचून सगळ्यांक इक्वलिटी बिफोर लॉ थळाव्या भासांचे संवर्धन कामगार आणि शेतकामत्याच्या अधिकारांचे आणि हिताचे रक्षण अस्पृश्यताय निवारण उद्देगांचे राष्ट्रीयकरण समाजवादा पसवण आणि सगळ्यात महत्वाचे म्हणल्यार या देशाच्या एकचाराक बळगी दिवपी समतावादाचे सेक्युलरिझमाचे बी ताणी त्या वेळाचेर घाले ज्याची फळां आयज आमकां मेळटात धर्माच्या नांवार कोणी जर दुसरे आड हात उबारता आसत जाल्यार जिणेच्या निमण्या खेळा मेरेन हांव ताच्या आड लढटलो अशें नेहरू म्हणटाले इतले ते सेक्युलरिझमा भितर विश्वास दवरपी आशिल्ले पंडित नेहरू विज्ञानांत विश्वास दवरताले सायंटिफीक टेंपर सगळ्या भारतीयां मदीं आसपाक जाय अशें ताका दिसताले हजारांनी वर्सां अंधश्रद्धेच्या रेपणांत लोळपी आमचो भारतीय समाज प्रगत जातलो जर जायत तर देशांतल्या दरेकल्यान विज्ञानीक दृश्टीकोन आपणावपाची गरज आसा अशें ते म्हणटाले शिक्षणाचे वरवीं ते शक्य आसा हाजेर तांचो पुराय विश्वास आशिल्लो आणि देखूनच विज्ञाननिश्ठ शिक्षणाक ताणी त्या वेळाचेर प्रोत्साहन दिले वॉट द मिस्टेरियस इज आय डू नॉट नो आय डू नॉट कॉल इट गॉड बिकॉज गॉड हॅज कम टू मी मच दॅट आय डू नॉट बिलीव्ह इन आय फाईंड माय सेल्फ इनकॅपेबल ऑफ थिंकिंग ऑफ डेटी or of any unknown supreme power and the fact that many people think so is continually a source of surprise to me. Any idea of a personal God seems very odd to me. Ashe te aapya atmacharitran mhantat. It is science alone that can solve the problems of hunger and poverty, of insanitation and illiteracy, of superstition and deadening custom and tradition, of vast resources running to waste, or a rich country inhabited by starving people. Who indeed could afford to ignore science today? At every turn, we have to seek its aid. The future belongs to science and those who make friends with science. Ashe tanche mhanne ashile. Ya sangetlan 3 January 1954 disat
ॲटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बेची त्यांनी स्थापना केली. आज या संस्थेत आम्ही सगळे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या नावाने ओळखतात. भारताच्या स्वातंत्र्या उपरांत देशात शेतकामत्याचे राज्य येऊचे, कामगारांचे राज्य येऊचे अशा महात्मा गांधीजी दिसताले. बेळगावात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन झाले, थंय पत्रकारांना संबोधित करत असताना महात्मा गांधीजींनी उतरं काढली. आमच्या शेतीप्रधान देशात शेतकामत्याची हित सांभाळप आणि त्यांना आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊ हे त्या काळात गरजेचे आशिले. नेहरूंनी हीच गजा नजरेमुखार दौरून शेती संबंधी साबार धोरणात्मक निर्णय घेतले. शेतीक बळ दिवपी काही महत्वाची धरणं त्या काळात सरकारान बांधिली. कितलेशेच डॅम पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या वेळाचेर महत्वाच्या न्हयेचेर बांधले आणि शेतीक बळ दिवपी कितलीशीच नवीन जमीन लागवडी खाला हाडपाच्या नजरेन ताणी साबार प्रकल्पांनी योजना राबयल्यो. शेतकी विद्यापीठाची स्थापना करून आधुनिक आणि प्रकल्प भारताचे फुडाराच्या नजरेन बुनियाद घाली. भाकरानंगल धरणाची सुरुवात केल्या उपरांत ताणी सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट, स्टील प्लांट्स, पॉवर प्लांट्स, डॅम्स हांकां टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून पाजारिल्ले. मग खऱ्यांनीच ह्या मनशाक टेम्पल्स ऑफ इंडिया म्हणून रिसोर्सीस आमच्या अशे तरेच्या फुडाराच्या खातीर रचिल्ल्या हांकां खऱ्यांनीच आयची टेम्पल्स आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नजरेंतल्यान ताणी जी टेम्पल्स म्हणून पळयली खऱ्यांनीच ह्या मनशाच्या विजनाक ताच्या विचारांक आणि ताच्या तत्वांक सलाम करचो असो दिसता. आपल्या पुराय 17 वर्षाच्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी भारतात समाजवाद आणि लोकशाय यांची सांगड घालून डेमोक्रेटिक सोशलिझमची बसका दिवपाचा यशस्वी यत्न केला. डेमोक्रेसी, सोशलिझम, युनिटी आणि सेक्युलरिझम या त्यांच्या समाज सत्तावादाची बुनियादी तत्व आशिली. अ मोमेंट कम्स विच कम्स फॉर रॅली इन हिस्ट्री वेन वी स्टेप आउट फ्रॉम द ओल्ड टू द न्यू वेन एन एज एंड्स अँड वेन द सोल ऑफ अ नेशन लॉंग सप्रेस्ड फाइंड्स अटरन्स. भारताच्या स्वातंत्र्या उपरांत काळखांतल्यान उजवाडा कडेन वळपी आणि इतिहासात क्वचित दिवपी अशा खिणांक वर्सा सचिनी शेणिल्ल्या आत्म्याक उतरां फुट्टात अशें ताणी 15 ऑगस्ट 1947 दिसा मध्यान राती म्हणले. आणि देखूनच समाजाच्या भावनांची कदर जावं जाय म्हणून ते समाजवाद आणि लोकशाय हांकां वांगडाच प्रोत्साहन दिताले. फाईन बिल्डिंग्स, फाईन पिक्चर्स अँड बुक्स अँड एव्हरीथिंग दॅट इज ब्युटिफुल आर सर्टनली साइन्स ऑफ सिव्हिलायझेशन. But an ever better sign is a fine man who is unselfish and works with others for good of all. To work together is better than to work singly, and to work together for the common good is best of all. ह्या त्यांच्या तत्वाक लागून समाजवादा कडेन त्यांचो कल आशिल्लो. पंडित जवाहरलाल नेहरू हे सदन परिवारांत जल्माक आयिल्ले एक व्यक्तिमत्व, एक गिरेस्त परिवारांत एका गिरेस्त आवय बापायच्या घरांत जल्माक आयिल्ले एक व्यक्तिमत्व. राष्ट्रवादाची प्रेरणा त्यांना त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या कडच्यान मिळाली. स्वातंत्र्याच्या चळवळीत वाटेकार झाल्या खातीर त्यांना आवडटा 3,259 दिसांची बंदखण फावल्या. जवळजवळ 9 वर्सां अयन तरणेपणांतली 9 वर्सां एका सुखवस्तू घरांतलो मनीस तरणाटो देशा खातीर कादयेंत सरता हाचे वेल्यान नेहरू देशा विशीं कितले लागणुकेन भरिल्ले आशिल्ले आणि भारिल्ले आशिल्ले हे दिसून येतले. पंडित जवाहरलाल नेहरू एक कणखर आणि सरांनी सांगला त्याप्रमाणे शेख सरांनी सांगला त्याप्रमाणे कणखर आणि वांगडाच एक संवेदनशील फुडारी आशिल्ले. ताचो एक व्हडलो गुण दुर्दैवान लोकांच्या मुखार येऊक पावलो ना, जाय तसो येऊक पावलो ना त्याचो उल्लेख परत शेख सरांनी केला. ते एक बरे सर्जनशील लेखक आशिल्ले. इंग्लिश भाषेचेर त्यांचे व्हड प्रभुत्व आशिल्ले. तांच्यो द डिस्कवरी ऑफ इंडिया, ग्लिम्सीस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, टुवर्ड्स फ्रीडम अँड ऑटोबायोग्राफी ऑफ जवाहरलाल नेहरू, लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर सारख्यो साहित्य कृती म्हणल्यार त्यांच्या उत्तुंग सृजनशीलतेची गवाय जावन आसा. त्यांच्या भाषिक विकासात आणि साहित्यात विशेष अभिरुची आशिली. भाषांच्या संवर्धनाच्या नदरेन भाषिक मुद्द्यांची राज्याची रचणूक ही त्यांच्या भाषाविषयक धोरणाची गवाय आसा. 1954 वर्षात त्यांनी भाषांच्या संवर्धनात आणि विकासात पोसवण दिवपी केंद्रीय साहित्य अकादमीची स्थापना केली. कल्चर इज द वायडनिंग ऑफ माइंड अँड स्पिरिट असे ते म्हणताले. भारताच्या सांस्कृतिक विकासाची बुनियाद पंडितजींच्या साबार कल्पक आणि विजनरी योजनांतल्यान घडल्या. सांस्कृतिक देवाणघेवाण जावं हेर देशांकडेनही भारताचे सांस्कृतिक संबंध बरे उरचे हे नदरेन त्यांनी द इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या संस्थेची स्थापना केली. लॉयल अँड एफिशियंट वर्क इज अ ग्रेट कॉज इवन दो इट मे नॉट बी इमिजिएटली रिकॉग्नाइज अल्टिमेटली बेअर्स फ्रुट्स पंडित नेहरूंनी म्हणले. आणि रोहिल्ल्या रोमांक आज फळां आयल्या. आर्थिक, सामाजिक, उद्योगिक मळाचेर त्यांची गवाय आमकां पळोवपाक मेळटा. भारताच्या राज्य घटनेच्या रचना समितीतलो वावर आसत. भारतभरच्या रियासतीचे भारतीय संघ प्रदेशांत विलीनीकरण करपाचो तांचो वावर आसत.
भारतीय वेचणूक आयुक्तालयाची स्थापना, पंचवार्षिक नियोजन मंडळाची स्थापना, हे सगळे जर पळले तर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुढारपण आणि बुद्धिवंतकायेची गवाय मिळता. भारताच्या स्वातंत्र्या उपरांत एक कणखर विदेश नीती फॉरेन पॉलिसी आपणावपाची गरज आशिल्ली. आम्ही नवीनच स्वतंत्र झाले आसत पण आम्ही कोणामुखार लेंबडे नाही दाखवून दिवपाची गरज आशिल्ली. आणि ते करताना सगळ्या देशांमधी एक डिप्लोमॅटिक नाते तयार करण्याचे काम त्या वेळाचे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले. नेहरूंनी विदेश खात्याचा भार निमणे मेरेन आपल्या स्वतःकडे दौरलो कारण विदेशी नीती ही बरी जावची ताची बुनियाद बरी पडची हाजे कडेन ताचे चड बारीक लक्ष आशिल्ले. आपण आपल्या करण्यांनी व्हड जायना तेन्ना हेरांचे कर्तृत्व ल्हान करप ही एक कला, ती चड काळ टिकना पूण तरी अंधभक्तांच्या खाण्या